शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिमाखदार पद्धतीने सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देवीचं आगमन अतिशय उत्साहामध्ये झालं. स्थानिक नागरिकांनी रांगोळीच्या पायघड्या घालत घालत देवीचं स्वागत केलं. यामध्ये महिलांची त्याचप्रमाणे आबालवृद्धांची संख्या मोठी होती. महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेली कलापथकं दरवर्षी या ठिकाणी देवीचं स्वागत करत असतात. देवीच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित असतात. यावर्षी देखील अशाच प्रकारचा उत्साह अमाप उत्साह बघायला मिळाला. देवीचं स्वागत करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण, सौ सुलेखा चव्हाण यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 33 वर्षांपासून अखंडपणे हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महिलांचा प्रचंड मोठा सहभाग, कार्यकर्त्यांचे परिश्रम या माध्यमातून हा उत्सव उभा राहिला असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण सांगतात. आम्ही दरवर्षी गेले 33 वर्ष आम्ही निरनिराळ्या देवळाची प्रतिकृती बनवलेली आहे. यावेळेला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला की आपण काहीतरी आगळं वेगळं करूया. आज सर्वसामान्य लोकांना कडीकपारीमध्ये जाऊन दर्शन घेता येत नाही, जशी सप्तशृंगी आहे, जशी वनीची देवी आहे, जशी वैष्णव देवी आहे, त्या सर्व देवी एकत्र करू. 52 शक्तिपीठापैकी 8-9 शक्तिपीठं आम्ही या एका जागेवरती केलेल्या आहेत आणि तिकडच्या जशाच्या तशा प्रतिकृती इथे उभ्या केलेल्या आहेत, जेणेकरून सर्वसामान्य माणसांना एवढ्या लांब न जाता इथेच सर्व देवींचं दर्शन घेत आहेत. तरी सर्व देवी भक्तांना विनंती आहे की त्यांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवाची वैभवशाली परंपरा म्हणजे या ठिकाणी उभारले जाणारे प्रचंड मोठमोठे सेट्स. यंदाच्या वर्षी देखील या ठिकाणी असाच भव्य दिव्य सेट या ठिकाणी उभारण्यात आला आहे. नवदुर्गा या ठिकाणी प्रगटल्या आहेत. महाराष्ट्रातल्या त्याचप्रमाणे देशभरातली 9 शक्तिपीठं या ठिकाणी एकत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनार्थ हजेरी लावली आहे. देवीची मनोभावे आरती या ठिकाणी केली जात आहे. शिवाजीनगरचा हा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने कलेचा उत्सव आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रातले अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी येतात आणि या ठिकाणच्या रंगमंचावर आपली कला सादर करत असतात. अशाच प्रकारचा एक वाद्यवृंद या ठिकाणी साकारण्यात आला. नागरिकांनी उदंड प्रतिसाद याला दिला. शिवाजीनगरच्या या उत्सवाचा हा पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं, वाजत गजत देवीचं आगमन झालं. पुढचे 9 दिवस हा उत्सव अशाच पद्धतीने उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. देवीच्या दर्शनार्थ अवश्य यावं असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांनी केलं आहे.